मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कवठा येथे नागपंचमी यात्रा संपन्न. मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा सोपीनाथ या गावामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने शेकडो वर्षापासून यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. येथे सोपीनाथ महाराजांचे स्वयंभू मंदिर पुरातन काळापासून आहे. या गावाला पुरातन वारसा लाभलेला असून येथे नागपंचमीच्या निमित्ताने सोपीनाथ महाराज मंदिरामध्ये पंचक्रोशीतील मंडळी येऊन पूजा करतात व या निमित्ताने या गावामध्ये यात्रेचे स्वरूप आलेले असते. वर्षातून दोनदा ही यात्रा कवठा या गावी असते. नागपंचमी आणि पोळ्याची कर या दिवशी या गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. शेतकरी बांधवांना शेतात काम करताना, टिफन हाकताना, पेरणी करताना वृषभराजावर अंकुश ठेवण्यासाठी काठीची आवश्यकता असते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या यात्रेतून काठ्या खरेदी करतात. या यात्रेला पुरातन वारसा लाभलेला असून ही यात्रा जिल्ह्यातील मोठ्या यात्रेपैकी एक मानली जाते. यावेळी नागपंचमी व श्रावण सोमवार एकाच दिवशी असल्याने गावाला यात्रेचे स्वरूप आले असून शेतकरी बांधव सहभागी होणारी ही यात्रा विशेष महत्वाची असते. त्यांना 12 वर्षानंतर एक तरी मुलगा किंवा मुलगी झालेली आहे असे हे तीर्थक्षेत्र आहे आणि अशी या महाराजांची महती आहे. येथे दिवाळीनंतर पौषमध्ये 5 रविवार आणि सोमवार यात्रा भरते. 5 रविवार सोमवारच्या यात्रेमध्ये लोक भरपूर येतात. नवस आपापले नवस खेळतात. कोणी आपले रोडगे करतात त्याला पानगे म्हणतात. असे करून जर आपले नवस खेळतात आणि आपली मनोकामना पूर्ण होते. येथे महाराष्ट्रामधून सर्व क्षेत्रामधून लोक येतात. पौषमध्ये आसाम गुवाहाटी नागालँडमधूनही सुद्धा येथे लोक येतात, दर्शन करून निघून जातात. नागपूर गोंदिया यवतमाळ वर्धा या भागातले दृष्ट भरपूर येतात. गुजरातमधून सुरतनगर सुरत राजस्थानमधून लोक येतात. जशी जशी आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे स्वयंभू मूर्ती आहे आणि या मूर्तीची स्थापना द्वापर युगामध्ये नाथाच्या हाताने झालेली आहे म्हणून त्यांनी या सोपीनाथनाथ नाव सोपीनाथ म्हणून ठेवलेलं आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे, स्थापित नाही आणि पुरातन काळापासून ही मूर्ती आहे. येथे प्रत्येक भाविक येतो आणि प्रत्येक भाविक आपली मनोकामना पूर्ण करून जातो. पासून या देवाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे पहिले छोटीशी सुपारी होती म्हणते आणि त्याच्यानंतर ती सुपारी खूप मोठी मोठी होत जाता जाता आता खूप मोठं विकराळ रूप त्या देवाचं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळेच या गावामध्ये खूप दूर दूरून नागपूर दिल्ली मुंबई कलकत्ता हैदराबाद इकडून तिकडून सर्व इकडले लोक येतात आणि सर्व लोकांना त्या देवाचा फायदा होतो. म्हणजे ज्या लोकांनी जे काही मागितलं तर त्या लोकांना ते मिळते आणि त्याच्यामुळेच ते लोक इथे येतात. आणि दरवर्षी आमच्या गावामध्ये पुष्कळ गर्दी असते एक नागपंचमीला आणि एक पोळ्याच्या यात्रेला. म्हणजे पोळ्याच्या करीला सुद्धा आमच्या गावामध्ये एक यात्रा भरते. एका महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये 2 यात्रा भरतात आणि पुष्कळ भाविक फक्त आमच्या गावामध्ये येतात. मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. माझ्या लग्नाला 21 वर्ष झाले पण मी ह्या मंदिराचा मला खूप अनुभव आहे. आणि ह्या मंदिरामध्ये सर्पदंश झाल्यास उतरल्या जाते आणि कोणाला हे पुरातन काळातील मंदिर असल्यामुळे येथे आख्यायिका आहे की कोणाला सर्पदंश जर झाला या मंदिरामध्ये जर आणले तर त्याचा सर्पदंश नष्ट होतो. आणि येथील गेल्या कित्येक वर्षापासून हे भाविक भक्तांचं श्रद्धा आहे. ही यात्रा वर्षातून 2 वेळेस भरल्या जाते, एक नागपंचमीच्या दिवशी, दुसरी पोळ्याच्या करीच्या दिवशी. या यात्रेचे वैशिष्ट्य आहे की इथून कोणी जर इथली काडी जर नेली आपल्या घरी तर आपल्या घरात कोणतीही भूतबाधा अथवा साप वगैरे येत नाही अशी ही इथली आख्यायिका आहे. आणि गेल्या कित्येक वर्षापासून ही प्रथा सुरू आहे. या वर्षी पाणी भरपूर झालेलं आहे, जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने तरी पण इथे भाविकांची भरपूर गर्दी आहे. मी कॅमेरामॅन नरेंद्र खवले महावाईस साठी मूर्तिजापूर.